जेट एअरवेज प्रकरणी दहा मे पर्यंत तोडगा निकाल्यास शिवसेना मुंबईतील दोन्ही विमानतळ बंद करणार असा इशारा भारतीय कामगार सेनेनं दिला जेट एअरवेज या कंपनीची विमानसेवा बंद झाल्यामुळे कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांची नोकरी गेले या प्रकरणी केंद्र सरकारनं मध्यस्थी करून जेट एअरवेजला मदत करावी आणि कर्मचाऱ्यांची उपासमार थांबवावी अशी मागणी भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी केली लोकांनी अर्ज केलेले आहेत उद्योगपतींनी जेट एअरवेज घेण्यासाठी तर त्याचा रिझल्ट आता दहा तारखेनंतर काय येतो याच्याकडे ये आम्ही लक्ष ठेवून आहोत पॉझिटिव्ह आला तर दुधात साखर समजा जर पॉझिटिव्ह नाही ने नेगेटिव्ह आला तर मात्र भारतीय कामगार सेना रस्त्यावर उतरणार आणि जेट कामगारांसाठी आम्ही मोठा लढा उभा करू कदाचित तो नॉन व्हेजिटेरियन असेल आणि मात्र त्याच्यात एअरपोर्ट दोन्ही बंद कसे करायचे हे आम्ही आखणी करू